नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. ट्रायच्या नवीन धोरणाविरोधात वरळीत हजारो केबल चालकांचा स्टार वाहिनीवरती धडक मोर्चा. केबल चालकांच्या विविध संघटनांचा ट्रायच्या नव्या नियमाला कडाडून विरोध. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी 29 डिसेंबरला जांबोरीवरती रावण यांची सभा होणारच. भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांचा पवित्रा. सायनच्या श्री गौरीदत्त मित्तल विद्यालयाच्या निवृत्त शिक्षकांनी मुंबई शिक्षक लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली केली विद्यालयाच्या गैरकारभाराच्या चौकशीची मागणी. सावकारी कायद्यानं त्रस्त शेतकऱ्यांचं मुंबईत आंदोलन. विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात उपोषण सुरू. आणि कोल्हापूर चंदगडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर एस एस पाटील यांची सिंधुदुर्गातील बदली रद्द व्हावी, बेडर रामोशी समाजाची मागणी. कोल्हापूर चंदगड तालुक्यातील सिव्हिल सर्जन डॉक्टर एस एस पाटील यांची तडकाफडकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे बदली करण्यात आली. या बदलीच्या विरोधात जय मल्हार क्रांती संघटनेनं आवाज उठवित बेडर रामोशी समाजाच्या डॉक्टर पाटील यांची बदली रद्द करण्याची मागणी केली. आपण पाहत असलेले हेच ते सिव्हिल सर्जन डॉक्टर एस एस पाटील, जे कोल्हापूर चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकपदी सेवा देत असताना अचानक त्यांची कणकवली सिंधुदुर्ग येथे बदली करण्यात आली. मात्र डॉक्टर एस एस पाटील यांची वैयक्तिक आक्षापोटी बदली करण्यात आल्याचा आरोप जय मल्हार क्रांती संघटनेनं केलाय. या बदलीच्या विरोधात संघटनेचे मुंबईचे युवा अध्यक्ष मारुती अलदाळे आणि मुंबई महिला अध्यक्ष जयश्री नाईक यांनी आवाज उठवला. आमची मागणी हीच आहे की डॉक्टर एस एस पाटील हे गेली 3 ते 4 वर्ष चंदगड तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्जन म्हणून काम करत आहेत. तर तिथल्या काही अधिकाऱ्यांनी, समाजकंटकांनी त्यांच्या विरोधात खोटी माहिती सरकारला देऊन त्यांची बदली कणकवलीमध्ये सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये केली. हे कारस्थान कोणत्या उद्देशाने केले किंवा बेरड समाजाचा डॉक्टर आहे म्हणून केले असं जर असेल तर त्यांना हा इशारा असेल की बेरड समाजाचा डॉक्टर असेल आणि तुम्ही त्याची जर जाणूनबुजून जर बदली करत असाल तर हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आणि डॉक्टर एस एस पाटील यांच्या मागे जय मल्हार क्रांती संघटना ही पूर्णपणे सर्व ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभी राहील. आणि खरोखरच बी एस डॉक्टर पाटील हे गेले गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून नावारूपाला आलेले डॉक्टर आहेत आणि त्यांच्यापाठी जय मल्हार क्रांती संघटना हे पूर्ण ताकदीनिशी त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आणि त्यांची बदली रद्द सरकारने करायलाच भाग पडू ह्या उद्दिष्टाने आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. 3 वर्ष झालं ते चंदगडमध्ये होते. आता ते काही कारणास्तव त्यांच्यावर चुकीचा आरोप करून लोकांनी त्यांची बदली केली आहे. पण ती लवकरात लवकर त्यांनी बदलीत हे करावी, थांबवावी. मी महिला अध्यक्ष म्हणून सांगते की आम्ही मुंबईमधून सर्व लोक महिला रस्त्यावर उतरून त्यांच्या सरकारच्या विरुद्ध आम्ही आंदोलन घेऊ. बेडर रामोशी समाजातील डॉक्टर एस एस पाटील यांच्या झालेल्या बदलीबाबत बोलताना जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रवीणदादा नाईक यांनी या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याशी पत्रव्यवहार करून सदर बदली रद्द करण्याची मागणी करीत या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. महाराष्ट्राचा शेवटचा मतदारसंघ चंदगड तालुका हिरणकेशी हा मतदारसंघ आहे. त्या तालुक्यामध्ये आमच्या समाजाचे डॉक्टर गेली 3 वर्षे सरकारी शासकीय सर्जन डॉक्टर म्हणून ते काम करत आहेत आणि चांगल्या प्रकारे आतापर्यंत त्यांनी कामं केलेली आहेत. 1995 पासून ते 2018 पर्यंत त्यांचं कामकाज जर पाहिलं तर अतिशय उत्तम एक बेरड समाजाचा डॉक्टर आज आम्हाला अभिमान वाटतो. आज मुख्य प्रवक्ता असलो तरी आज मला अभिमान वाटतो की आमच्या समाजाचा डॉक्टर आज एवढ्या मोठ्या पदावर राहून जे हॉस्पिटलमध्ये सरकारी नोकरी असतानासुद्धा एवढं म्हणजे मुंबई महाराष्ट्राचं नाक मुंबई ह्या हॉस्पिटलला त्या नोकरीला लात मारून त्यांनी गोरगरिबांचं काही ते सेवा करा माझ्या हातून मिळेल हे सेवा करण्यासाठी त्यांनी चंदगड तालुक्यामध्ये गडिंग्लज तालुका असू दे अनेक म्हणजे आजरा तालुक्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. पण वेळोवेळी शासकीय दरबार असेल किंवा काही स्थानिक डॉक्टर तिथे असतील किंवा त्यांच्या काही गोष्टीचा खोटे आरोप करून त्यांच्यावर काही ना काही म्हणतात ना की गोष्ट एखादा माणूस पुढे जात असताना त्याचे पाय खेचण्याचं काम हे लिंगायत समाज असेल किंवा आणि कोणी मराठा समाज असेल कोणी असेल मी एक माझा बेरड समाज म्हणून एक आक्रमक भूमिका घेतच चाललेलं आहे. आम्हाला अभिमान आहे आज त्यांच्या घरामध्ये अनेक 4-5 डॉक्टर झालेले आहेत आणि आमच्या समाजामध्ये असे अनेक डॉक्टर व्हावे ह्या प्रयत्नासाठी जय मल्हार क्रांती संघटना त्या दृष्टिकोनाने त्या तालुक्याला त्या जिल्ह्याला पाहत आहे. जर तुमची जर अपेक्षा असेल की बाबा ह्या समाज पुढे कुठे येऊ नये तर जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्राचा जनता राजा दौलतनाना शेतोळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचं काम येईल. चंदगड तालुक्यामध्ये तहसीलदार ऑफिसला गेले 8 दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिलेलं आहे. गडिंग्लज तालुक्यामध्ये निवेदन आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही दिलेलं आहे. आज
दीपक सावंत साहेबांना मंत्रालयामध्ये जाऊन त्यांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनाही आज आम्ही एक नम्र पद्धतीने जय मल्लकांत संघटनेच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि सक्तचा इशारा सुद्धा ह्या आक्रमक भूमिकेमुळे आम्ही दिलेला आहे की लवकरात लवकर ह्या डॉक्टरांची बदली जर आपण तुम्ही रद्द नाही केलात तर हा बेरे रामू समाज 60 ते 50 लाख समाज हा महाराष्ट्राचा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामॅन अंकुरसह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता.